भारतीय सैन्य दलातील तारदाळ येथील जवान निलेश खोत याचे दिल्ली येथे सिग्नल रेजिमेंट रँक येथे सेवा बजावत असताना आकस्मिक निधन झालंय शासकीय इतमामात त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला भारतीय सैन्य दलातील तारदाळ तालुका हातकणंगले येथील जवान निलेश अशोक खोत याचं दिल्ली येथे सिग्नल रेजिमेंट रँक येथे सेवा बजावताना आकस्मिक निधन झालंय त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सन्मती विद्यालय येथून त्याच्या पार्थिवाची मिरवणुकी सुरुवात करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी चौक गावभाग चांदणी चौक शहापूर रोड समर्थ नगर ते खोतमळा मार्गे अंत्ययात्रा काढण्यात आली भारत माता की जय जवान अमर रहे अशा जयघोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली आहे लोकप्रतिनिधी लष्करी व पोलीस अधिकारी कर्मचारी व सर्व देशप्रेमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच पोलीस दल व सैन्य दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेवून शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी व वा उपस्थितांनी जवान खोती यांना साश्रनयनांनी अखेरचा निरूप देऊन दुखवटा पाळण्यात आलाय संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून ठिकठिकाणी अनेक पक्ष सामाजिक कार्यकर्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इचलकरंजी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तारदाड